नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज निवडणुकीचा निकाल सकाळी 11 वाजता पोलादपूर तहसील कार्यालय इथे घोषित झाला. शिवसेनेने पुन्हा एकदा पोलादपूर नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकवण्यात यश मिळवलंय. 17 पैकी 10 जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने देखील चिवट झुंज देत अनेक ठिकाणी निसट्टा पराभव स्वीकारत 6 जागांवर आपले उमेदवार विजय करण्यात यश मिळवलंय. भारतीय जनता पार्टीने देखील 1 जागेवर विजय मिळवत पोलादपूर नगरपंचायतीत आपलं खातं उघडलंय. प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेच्या सुनीता पार्टे यांना 86 मतं मिळवून त्या विजयी झाल्या तर प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या मिनल जगताप यांना 0 मतं मिळाली. प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेनेचे मनोज प्रजापती 155 मतं मिळवून विजयी झाले तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कल्पेश मोहिते यांना 148 मतं मिळाली. प्रभाग क्रमांक 3 मध्ये तिरंगी लढतीत काँग्रेसचे निखिल कापडेकर हे 84 मतं मिळवून विजयी झाले तर भाजपच्या विशाखा आंबेडकर यांना 50 मतं आणि शिवसेनेचे रोहित सावंत यांना 47 मतं मिळाली. प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेनेच्या शिल्पा दरेकर यांना 146 मतं मिळवून त्या विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रतीक्षा शिंदे यांना 123 मतं आणि भाजपच्या शिला बुटाला यांना 39 मतं मिळाली. प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेनेच्या स्नेहा मेहता 95 मतं मिळवून विजयी झाल्या. काँग्रेसच्या अपर्णा कदम यांना 66 मतं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी विचारे यांना 33 मतं मिळाली. प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेनेच्या अस्मिता पवार यांना 99 मतं मिळवून त्या विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी भाजपच्या रश्मी दीक्षित यांना 70 मतं मिळाली. प्रभाग क्रमांक 7 मध्ये काँग्रेसच्या आशा गायकवाड यांना 172 मतं मिळवून त्या विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या सुषमा पवार यांना 106 मतं मिळाली. प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेनेच्या सोनाली गायकवाड यांना 130 मतं मिळवून त्या विजयी झाल्या. काँग्रेस आघाडीच्या अनिता जांभळेकर यांना 114 मतं मिळाली. प्रभाग क्रमांक 9 मध्ये काँग्रेसच्या तेजश्री गरुड यांना 122 मतं मिळवून त्या विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी भाजपच्या मंजू मनोज मोरे यांना 60 मतं मिळाली. प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेनेचे प्रसाद इंगवले हे 123 मतं मिळवून विजयी झाले. प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या शुभांगी चव्हाण यांना 110 मतं मिळाली. प्रभाग क्रमांक 11 मध्ये काँग्रेसचे स्वप्नील भुवड 147 मतं मिळवून विजयी झाले. प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या सारिका पालकर यांना 95 मतं मिळाली. प्रभाग क्रमांक 12 मध्ये काँग्रेसच्या श्रावणी शहा 77 मतं मिळवून विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या मृगया शाह यांना 69 मतं मिळाली. प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेनेचे सिद्धेश शेठ 97 मतं मिळवून विजयी झाले. प्रतिस्पर्धी भाजपचे प्रसन्न पालांडे यांना 91 मतं मिळाली. प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपने आपलं खातं खोललं असून अंकिता अरविंद जांभळेकर या 55 मतं मिळवून विजयी झाल्यात. प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या प्राची निलेश सुतार यांना 45 मतं मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेचे विनायक दीक्षित हे 134 मतं मिळवून विजयी झाले आहेत. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल कुमार भोसले यांना 84 मतं मिळाली. प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनेचे नागेश पवार हे 66 मतं मिळवून विजयी झाले तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित खेडेकर यांना 38 मतं मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेसचे दिलीप भागवत 80 मतं मिळवून विजयी झालेत. प्रतिस्पर्धी शिवसेनेचे सुरेश पवार यांना 71 मतं मिळाली. मतदारांनी पोलादपूर नगरपंचायत पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात दिली आहे. आम्हाला खात्री होती सत्ता आम्ही घेऊन येऊ म्हणून, कारण गेल्या 5 वर्षामध्ये काही प्रमाणात केलेली आम्ही कामं, मंजूर केलेला निधी आणि पुढच्या काही असलेल्या आराखडे, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला खात्री होती आणि ह्या जनतेने पुन्हा एकदा कौल आम्हाला दिलेला आहे. शिवसेनेवरती भरोसा टाकलेला आहे. इतर लोकांनी आघाड्या युत्या केल्या पण आम्ही वनमेचं लढलो. तरीही आम्हाला अजून 4 सीटची अपेक्षा होती आणि संपूर्ण जनतेचे आभार मानतो की ज्याने मतं दिली त्यांचे पण आणि ज्याने न्याय दिली त्यांचे पण. राष्ट्रवादीला 1 सीट मिळाली नाही, त्याचं त्यांनी आत्मचिंतन करावं. आम्ही त्यांना ऑफर दिली होती 3 सीटची पण त्यांनी ती नाकारली आणि त्याच्यामुळे जे काय त्यांचं घडायचं ते घडलं. इथं फक्त शिवसेना आणि शिवसेना. शिवसेनेचा विजय हा निश्चित होता, परंतु फक्त निकालाची वेळ बाकी होती. आपल्या सर्वांना कल्पना असेल की आमदार भरश्वर गोगोले यांच्या माध्यमातून झालेली विकास कामं पोलादपूर नगरपंचायतीमध्ये
आणि त्या विकास कामाच्या जोरावरती आमदार साहेबांच्या विश्वासावरती आणि नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही सर्व उमेदवारांनी या ठिकाणी लढवली आणि ही लढवत असताना आज शिवसेनेचा मोठा विजय या ठिकाणी आम्हाला भेटलेला आहे. मी खास करून धन्यवाद देईल माझ्या पोलादपूरच्या सर्व शहरवासियांच्या जनतेनं की त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचं विश्वास या ठिकाणी संपन्न केला आणि जो आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही. परंतु सर्वात मोठी शोकांतिका अशी आहे की ज्यांचा पालकमंत्री ज्यांचा खासदार त्यांचा एकही सीट येऊ शकले नाही आणि इथं बोलत होते की शिवसेनेने काही विकास कामं केली नाहीत म्हणून त्यांना आता दाखवून देऊ येणाऱ्या 5 वर्षामध्ये पण या शहराचा अजून कशा रीतीने कायापलट करू आमदार हर्ष गोगोल यांच्या नेतृत्वाखाली. स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या अनुपस्थितीमध्ये आज ही आमची पहिली निवडणूक होती. सर्व कार्यकर्त्यांनी खूप प्रचंड मेहनत घेतली होती आणि आम्हाला खूप मोठी आशा ह्यावेळेला होती की आम्ही नगरपंचायतीच्या सत्तेच्या गणपतीपर्यंत पोहोचू. आजचा विजय पाहता हा धनशक्तीचा झालेला विजय आहे असं म्हणण्यात कोणतीही हरकत नाही आहे. कारण आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि आबांच्या अनुभवामध्ये सुद्धा आम्हाला ठाकरे साहेबांनी आदित्य यांनी खूप हिंमत दिली आणि आम्ही ही निवडणूक जिंकली. पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल नुकताच हाती आलेला आहे आणि या निकालानुसार पुन्हा एकदा शिवसेनेने पोलादपूर नगरपंचायतीवर आपले निर्विवाद वर्चस्व स्थापित केलेलं आहे. आलेल्या निकालानुसार 17 पैकी 10 जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत तर 6 जागांवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये प्रथम पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने आपले खातं उघडलेले आहे तर एका जागेवर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी झालेला आहे. विजयी उमेदवारांचे आमदार भरशेड गोगावले यांच्याकडून स्वागत करण्यात आले तर विजय संपादित झाल्यानंतर इथल्या नागरिकांना आणि इथल्या मतदारांना संबोधित करताना आमदार भरशेड गोगावले यांनी आपण जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासावर आम्ही पात्र ठरू अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. वादळवारा लाईव्हसाठी संदीप जाबडे पोलादपूर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.